केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात श्रीरामपुरातील संगमनेर नेवासा मार्गावर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आलाय. मोदी सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात मागील 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं असताना या शेतकरी आंदोलनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. मात्र देशातील मोदी सरकारला मात्र कृषी कायदे मागे न घेण्याच्या भूमिकेवर अडून असल्यानं देशभरातून या कृषी कायद्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे देखील दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरातील संगमनेर नेवासा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचे निर्णय व भूमिकेचा कडवट शब्दात समाचार घेतला. या आंदोलनावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बोर्डे, शहर अध्यक्ष लकी सेठी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मल्लू शिंदे, महिला आघाडीच्या अर्चना पानसरे, नगरसेवक राजेंद्र पवार, सोहेल दारुवाला आदींसह महाराष्ट्र कृषक समाज तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्कॉलरशिप पासून तर आज शेतकऱ्याच्या अतिशय जीवनावश्यक बाबीपर्यंत हे आंदोलन आज आपल्याला दिसत आहे. या मोदी सरकारमध्ये फक्त एकच कार्यक्रम आहे, सीएए, एनआरसी किंवा अजून काही असे नोटबंदी असे विविध कार्यक्रम त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये राबवलेत. त्यांना आमची विनंती आहे की या देशामध्ये सर्वसामान्य जनता आहे त्याची महागाई आज झोडपली जाते आहे. महागाई भरमसाठ वाढलेली आहे, डिझेलचा रेट वाढलाय, पेट्रोलचा रेट वाढलाय आणि घरगुती गॅसचा रेट सुद्धा काल परवा वाढलाय. अशा पद्धतीने या देशामधील नागरिकांना अतिशय अडचणीचे दिवस काढावे लागत आहे आणि ह्या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आज संपूर्ण देश पेटून उठलेला आहे. या सध्या या काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने आज आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता इथे उपस्थित आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अविनाश दादा अधिक, सरचिटणीस प्रदेश महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमच्या नेत्या आदरणीय नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. मित्रांनो, सांगायला वाईट वाटतं का गेल्या 72 दिवसापासून आपले शेतकरी बांधव हे दिल्ली सिंगू बॉर्डर असेल, टिकरी बॉर्डर असेल किंवा त्या यूपी बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि एवढंच काय तर हे मुघली जुलमी सरकार त्यांनी त्यांचं पाणी कपात केलं, त्यांना वीज पुरवठा बंद केला आणि एवढंच काय तर 13-13 लेअरचे बॅरिकेड्स टाकले, त्यांना काटेरी कुंपण टाकलं, त्यांच्या पुढे खेळ ठोकले. हे जे जुलमी करत आहे या सर्व गोष्टीचा पहिले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. आपण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असेल, आंदोलन करायचं असेल, गेल्या 70 वर्षापासून देशामध्ये कधी नाही घडलं अशा या अन्नदाताची आपण हिणवणी करत आहात. याचे परिणाम आपल्याला भोगावं लागणार. आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आज आपली परिस्थिती काय आहे. आज पेट्रोल 100 दरात पोहोचलं आहे, डिझेल 80 रुपये झालं आहे. जी गॅस टाकी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये 300-350 रुपये होती, आज ती 700 रुपयाला आपण घेत आहोत. या महागाईला वाचा फोडण्याकरता जर आंदोलन केलं तर तुम्ही देशद्रोही, शेतकऱ्यांनी जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्ही खलिस्तानी आणि कोणी जर तुमच्या सीए वर कोणी बोललं, सरकार विरुद्ध कोणी बोललं तर तो देशद्रोही. हे चुकीचे कायदे आहेत, हे असं घडायला नको. कारण का ही लोकशाही. आज दिल्लीच्या बॉर्डरवरती जे आमचे शेतकरी बांधव पंजाब हरियाणा आणि यूपीमधून प्रामुख्यानं तिथे ते आलेले आहेत, त्यांचा गेल्या 72 दिवसांपासून जो लढा चालू आहे, केंद्र सरकारनं ज्या अमानुष पद्धतीनं लोकशाहीच्या विरोधात जाऊन व्हॉइस वोटवरती केवळ त्यांच्याकडे संसदेमध्ये दोन्ही विधिमंडळ संसदेच्या सभागृहांमध्ये त्यांच्याकडे मताधिक्य आहे, त्या मताधिक्याचा गैरवापर करून कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे 3 कृषी कायदे त्यांनी पारित केले होते. हे 3 कायदे काय होते
त्याचा काय परिणाम होणार आहे हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण आता संपूर्ण देशाला त्याची माहिती झाली आहे. परंतु खरंच कौतुक करा असं वाटतं आपल्या त्या शेतकरी बांधवांचं, त्यांच्या कुटुंबियांचं, की अहिंसेच्या मार्गानं शांततेनं त्यांचं मत मांडण्याकरता ते सगळे एकत्रित झाले. कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथे त्यांची एकता आणि त्यांचं एकूणच या प्रश्नाकडे बघण्याचं गांभीर्य पाहिल्यानंतर सत्तेत असलेल्या सरकारनं हे मोडीत काढण्याकरता ज्या प्रकारांचा अवलंब केला त्याचा खरंच निषेध केला पाहिजे. आणि म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता आणि आमच्या ह्या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमची साथ जाहीर करण्याकरता आज हे चक्काजाम आंदोलन इथं श्रीरामपूरमध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं. पहिलं तर मी त्यांनाही धन्यवाद देतो की ते चक्काजाम आपलं अतिशय यशस्वी झालं आहे. मात्र केंद्र सरकारनं ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतली आहे ती इतकी ताठर आहे की काही झालं तरी माघार घेणार नाही. म्हणजे हे कुठल्या प्रकारची सत्ता आहे किंवा कुठल्या प्रकारचं सरकार आहे कल्पना करवत नाही. काल परवा तुम्ही पाहिलं असेल की ह्या देशातल्या बऱ्याचशा बॉलिवूडच्या कलाकारांनी आणि काही इतर क्षेत्रातील नामवंत लोकांनी हे आंदोलन मोडीत निघावं किंवा ह्या आंदोलनातून लोकांनी माघार घ्यावी अशा प्रकारचं काहीतरी अपील हे लोक करत आहेत. मला आत्तापर्यंत वाटत होतं की सर्वसामान्य माणसालाच भीती आहे, ह्या लोकांना ज्यांना सर्व समाज नेता किंवा नायकाच्या भूमिकेत पाहतो हे देखील घाबरून पळपुटेपणाची अशी भावना व्यक्त करतात यांचाही मी निषेध करतो. यांनी खरं यांना जर काही कळत नसेल ना तर यांनी बोलूच नये. लोक यांच्यावरती अमर्याद प्रेम करतात आणि हे मात्र ह्या सरकारच्या दडपशाहीला बळी पडून सरकारची बाजू घेतात हे दुर्दैवी आहे. काल परवा तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि अमेरिकेच्या सरकारनं देखील पाश्चिमात्य देशातल्या सरकारांनी देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या संख्येनं जर लोक रस्त्यावरती येत असतील आणि अशा प्रकारची मागणी सरकारपुढे ठेवत असतील तर सरकारने त्याचा योग्य विचार करायला हवा. म्हणजे देशाच्या बाहेरच्या सरकारांना देखील आता या विषयाची जाण झाली आहे आणि ते याची नोंद घ्यायला लागलेत. मात्र आपला देश आणि आपल्या देशाचं सरकार या बाबतीत अजूनही उदासीन आहे हे दुर्दैव म्हटलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाबद्दल आता बोलायचं झालं तर काल परवा एक परदेशातल्या सेलिब्रिटी आहेत, रिहाना नावाच्या गायिका आहेत, त्यांनी या विषयावरती मत प्रदर्शन केलं तर त्या केलेल्या मतप्रदर्शनावरती फार तिखट प्रतिक्रिया दिली गेली. तुमच्या त्या कंगनांनी केलेलं सगळं योग्य आणि ह्या रिहानांनी केलं ते अयोग्य. कुठेतरी आता आत्मचिंतन ह्या सरकारला करण्याची आवश्यकता आहे. आज न उद्या यांना हे कायदे मागे घ्यावेच लागणार आहेत, कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या मतापलीकडे जाऊन सरकार किंवा कोणीही काहीही करू शकत नाही. फक्त हा इगो की आम्ही घेतलेला निर्णय आम्ही कदापि मागे घेणार नाही आणि म्हणून हे लांबत चाललेलं आंदोलन आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की माननीय पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी मित्र पटकन याविषयी लक्ष केंद्रित करतील आणि हे तिन्ही काळे कायदे मागे घेतील. यासंबंधी जर कायदे करायचेच असतील तर सर्व पक्षीय लोकांशी चर्चा करून, जी की ह्या देशाच्या संसदीय प्रणालीची एक व्यवस्था आहे किंवा एक पद्धत आहे, तिचा आदर करून त्यांनी करावा एवढीच ही अपेक्षा आहे. आणि म्हणून मी आणि माझे तमाम सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या त्या शेतकरी बांधवांना मनापासून आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि हीच आशा करतो की लवकरात लवकर यातनं मार्ग निघण्याकरता हे कायदे केंद्र सरकार तात्काळ मागे घ्यावं. धन्यवाद. त्याचा उद्देश एवढाच होता की सरकारच्या लक्षात आणून द्यायचं होतं की शेतकऱ्यांवरती किती अन्याय होत आहे आणि हा जो अन्यायकारक जे रूल्स त्यांनी बनवलेले आहेत ते त्यांनी परत मागे घ्यावे ह्याच्यासाठी हे आंदोलन केलं गेलं. सरकारपर्यंत आमचा आवाज पोचावा शेतकऱ्या. आज दिल्लीच्या बॉर्डरवरती जे आमचे शेतकरी बांधव पंजाब हरियाणा आणि UP प्रामुख्यानं तिथे ते आलेले आहेत, त्यांचा गेल्या 72 दिवसांपासून जो लढा चालू आहे, केंद्र सरकारनं ज्या अमानुष पद्धतीनं लोकशाहीच्या विरोधात जाऊन व्हॉइस वोटवरती केवळ त्यांच्याकडे संसदेमध्ये दोन्ही विधिमंडळ संसदेच्या सभागृहांमध्ये त्यांच्याकडे मताधिक्य आहे, त्या मताधिक्याचा गैरवापर करून कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे 3 कृषी कायदे त्यांनी पारित केले होते. हे 3 कायदे काय होते त्याचा काय परिणाम होणार आहे हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण आता संपूर्ण देशाला त्याची माहिती झाली आहे. परंतु खरंच कौतुक करा असं वाटतं आपल्या त्या शेतकरी बांधवांचं, त्यांच्या कुटुंबियांचं, की अहिंसेच्या मार्गानं शांततेनं त्यांचं मत मांडण्याकरता ते सगळे एकत्रित झाले आहेत.
कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथे त्यांची एकता आणि त्यांचं एकूणच या प्रश्नाकडे बघण्याचं गांभीर्य पाहिल्यानंतर सत्तेत असलेल्या सरकारनं हे मोडीत काढण्याकरता ज्या प्रकारांचा अवलंब केला त्याचा खरंच निषेध केला पाहिजे आणि म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता आणि आमच्या या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमची साथ जाहीर करण्याकरता आज हे चक्काजाम आंदोलन इथं श्रीरामपूरमध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं। पहिले तर मी त्यांनाही धन्यवाद देतो की ते चक्काजाम आपलं अतिशय यशस्वी झालंय। मात्र केंद्र सरकारनं ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतली आहे ती इतकी ताठर आहे की काही झालं तरी माघार घेणार नाही। म्हणजे हे कुठल्या प्रकारची सत्ता आहे किंवा कुठल्या प्रकारचं सरकार आहे कल्पना करवत नाही। काल परवा तुम्ही पाहिलं असेल की ह्या देशातल्या बऱ्याचशा बॉलिवूडच्या कलाकारांनी आणि काही इतर क्षेत्रातील नामवंत लोकांनी हे आंदोलन मोडीत निघावं किंवा ह्या आंदोलनातून लोकांनी माघार घ्यावी अशा प्रकारचं काहीतरी अपील हे लोक करतायत। म्हणजे मला आत्तापर्यंत वाटत होतं की सर्वसामान्य माणसालाच भीती आहे, ह्या लोकांना ज्यांना सर्व समाज नेता किंवा नायकाच्या भूमिकेत पाहतो हे देखील घाबरून पळपुटेपणाची अशी भावना व्यक्त करतात यांचाही मी निषेध करतो। यांनी खरं यांना जर काही कळत नसेल ना तर यांनी बोलूच नये। लोक यांच्यावरती अमर्याद प्रेम करतात आणि हे मात्र ह्या सरकारच्या दडपशाहीला बळी पडून सरकारची बाजू घेतात हे दुर्दैवी आहे। काल परवा तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि अमेरिकेच्या सरकारनं देखील पाश्चिमात्य देशातल्या सरकारांनी देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक रस्त्यावरती येत असतील आणि अशा प्रकारची मागणी सरकारपुढे ठेवत असेल तर सरकारने त्याचा योग्य विचार करायला हवा। म्हणजे देशाच्या बाहेरच्या सरकारांना देखील आता या विषयाची जाण झाली आहे आणि ते याची नोंद घ्यायला लागलेत। मात्र आपला देश आणि आपल्या देशाचं सरकार या बाबतीत अजूनही उदासीन आहे हे दुर्दैव म्हटलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाबद्दल आता बोलायचं झालं तर काल परवा एक परदेशातल्या सेलिब्रिटी आहेत, रिहाना नावाच्या गायिका आहेत, त्यांनी या विषयावरती मत प्रदर्शन केलं तर त्या केलेल्या मतप्रदर्शनावरती फार तिखट प्रतिक्रिया दिली गेली। तुमच्या त्या कंगनांनी केलेलं सगळं योग्य आणि ह्या रिहानांनी केलं ते अयोग्य, कुठेतरी आता आत्मचिंतन ह्या सरकारला करण्याची आवश्यकता आहे। आज न उद्या यांना हे कायदे मागे घ्यावेच लागणार आहेत कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या मतापलीकडे जाऊन सरकार किंवा कोणीही काही करू शकत नाही। फक्त हा इगो की आम्ही घेतलेला निर्णय आम्ही कदापि मागे घेणार नाही आणि म्हणून हे लांबत चाललेलं आंदोलन आहे। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की माननीय पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी मित्र पटकन याविषयी लक्ष केंद्रित करतील आणि हे तिन्ही काळे कायदे मागे घेतील। यासंबंधी जर कायदे करायचेच असतील तर सर्व पक्षीय लोकांशी चर्चा करून जी की ह्या देशाच्या संसदीय प्रणालीची एक व्यवस्था आहे किंवा एक पद्धत आहे तिचा आदर करून त्यांनी करावा एवढीच ही अपेक्षा आहे। आणि म्हणून मी आणि माझे तमाम सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या त्या शेतकरी बांधवांना मनापासून आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि हीच आशा करतो की लवकरात लवकर यातनं मार्ग निघण्याकरता हे कायदे केंद्र सरकार तात्काळ मागे घ्यावं। धन्यवाद। उद्देश एवढाच होता की सरकारच्या लक्षात आणून द्यायचं होतं की शेतकऱ्यांवरती किती अन्याय होतो आहे आणि हा जो अन्यायकारक जे रूल्स त्यांनी बनवलेले आहेत ते त्यांनी परत मागे घ्यावे ह्याच्यासाठी हे आंदोलन केलं गेलं। सरकारपर्यंत आमचा आवाज पोचावा, शेतकऱ्यांचे मागण्या पोचाव्या यासाठी हे आंदोलन केलं गेलं। जे जे शेतकरी ह्या आंदोलनामध्ये अनफॉर्च्युनेटली त्यांचं दुःखद घटना घडलेली आहे, शहीद झाले, त्यांना मी महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि त्यांचं हे जे बलिदान आहे ते वाया जाऊ नये, सरकारनी त्याची नक्कीच दखल घ्यावी आणि ह्याच्यामध्ये एकदा समजून तर घ्यावं, त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून की नक्की काय त्यांना पाहिजे, काय खटकत आहे, काय बिघडत आहे, काय इतका दिवस दोघांमध्ये एवढा ताणतणाव होतोय जे अख्ख्या देशाला वेठीस धरत आहे हळूहळू। त्याच्यामुळे हा आपल्या देशाचा पोशिंदा, आपल्या अख्ख्या देश जगाचा पोशिंदा हा एवढा मानतोय तर त्याच्या काय प्रश्न आहे ते समजून घ्यावं एवढंच सरकारला मी विनंती करते आणि त्यांचे कायदे त्यांनी परत विचार करून शेतकऱ्यांपुढे प्रस्ताव मांडावा। धन्यवाद। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर।